मूळ प्रश्न आहे की महाराष्ट्रामध्ये जाती जातीमध्ये जो वाद 2014 पासून देवेंद्र फडणवीसाच्या सरकारने जो सुरू केलेला आहे तोच आज एकनाथ शिंदेच्याही सरकारमध्ये तेच चाललेलं आहे. ज्या जातींना यांनी आश्वासन दिलं होतं ती पूर्तता हे करू शकत नाही आणि त्याच्यामुळे आज आदिवासी आमदारांनी ज्या पद्धतीने त्याच्यामध्ये विधानसभेचा उपाध्यक्षसुद्धा नरहरी झिरवळ यांनीसुद्धा आज मंत्रालयातून सुरक्षा जाळीवर त्यांनी उडी घेतली. खरं या सरकारचं हे पाप आहे. सरकारशी होत नव्हतं तर कुठे आश्वासन या लोकांनी द्यायला नव्हतं पाहिजे. गोवारी समाजाला यांनी आश्वासन दिले. गोवाऱ्यांचं आंदोलन संविधान चौकात नागपूरमध्ये चाललेलं आहे. तिकडे धनगर समाजाचा विषय होता, महादेव कोळ्यांचा विषय होता, ओबीसी मराठ्यांचा वाद, हे सगळे वाद निर्माण करून महाराष्ट्राची प्रतिमा खराब करण्याचं काम हे सरकार करते आहे. आमदार त्यांना वेळ मागतात, सत्ता पक्षाचे आमदार मागतात वेळ, पण कुठल्या तोंडाने हे सरकार त्या आमदारांसमोर जाणार हा प्रश्न यांच्यासमोर आहे. आणि म्हणून मग आमदारांना, सत्ता पक्षाच्या आमदारांना मंत्रालयावरून उड्या घ्याव्या लागल्या. हे खऱ्या अर्थाने या सरकारचं नालायकपण आणि सरकारची जी नियत आहे ती जनतेचे प्रश्नपेक्षा स्वतःसाठी हे सरकार जगते आहे आणि जनतेला वाऱ्यावर सोडते आहे आणि हेच चित्र आज महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो आहे.